नमस्कार, मी नीलिमा कदम। विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक, इयत्ता दहावी, उष्णता, हीट। विद्यार्थी मित्रांनो, या पाठामधून आपण आजच्या भागात अप्रकट उष्मा म्हणजे काय, वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग आणि बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन या भागाचा अभ्यास करणार आहोत। स्थायू द्रव आणि वायू पदार्थ आणि त्यांच्यामध्ये असलेले अणू, त्या अणूंमध्ये असलेलं आकर्षण बल याविषयी आपण शिकलेलो आहोत। तर उष्णतेमुळे या स्थायू द्रव व वायू पदार्थांचे आकुंचन व प्रसरण होते। मग उष्णता मिळाल्यानंतर स्थायू अवस्थेतील सूक्ष्म कण, द्रव अवस्थेतील सूक्ष्म कण आणि वायू अवस्थेतील सूक्ष्म कण यांच्या सूक्ष्म कणांमध्ये असणारं आकर्षण ते कसं कमी जास्त होतं याविषयी आपण मागील इयत्तांमध्ये शिकलेलो आहोत। मग उष्णता व तापमान यामध्ये नेमका फरक काय आहे? तर उष्णता हे एक ऊर्जेचं रूप आहे। पदार्थामध्ये जे सूक्ष्म कण असतात या पदार्थांमधील कणांमध्ये स्थितीज व गतिज ऊर्जा असते आणि ही स्थितीज व गतिज ऊर्जा एकूण ही असलेली स्थितीज आणि गतिज ऊर्जा यालाच औष्णिक ऊर्जा असे म्हणतात। तर पदार्थामध्ये असणारे हे अणू सतत गतिशील असतात आणि त्यांच्या गतिज ऊर्जेचे एकूण प्रमाण म्हणजेच त्या पदार्थातील उष्णतेचे मापक होय। जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा, हॉट एअर अँड कोल्ड एअर अँड हॉट वॉटर अँड कोल्ड वॉटर, प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म कणांचा बनलेला असतो। ज्या वेळेला आपण एखाद्या पदार्थाला उष्णता देतो, जर तो वायू अवस्थेतील पदार्थ असेल, आता पहिल्या याच्यामध्ये काय आहे, हवा। हवा ज्या वेळेला, हवा हे वायुरूप, वायू अवस्थेतील पदार्थाला आपण जेव्हा उष्णता देतो तेव्हा त्यातील अणू अजून गतिमान होतात आणि ते एकमेकांपासून दूर जाऊ लागतात। तर स्थिर किंवा कोल्ड एअर म्हणजे थंड हवा असेल तर त्यातील बघा सूक्ष्म कण एकमेकांच्या जवळ असतात। द्रव अवस्थेतील सूक्ष्म कण हे एकमेकांपासून, वायू अवस्थेमध्ये असणारे सूक्ष्म कण हे खूप लांब असतात, मात्र द्रव अवस्थेतील सूक्ष्म कण त्यांच्यामध्ये आकर्षण बल थोडे वायू अवस्थेतील पदार्थांपेक्षा जास्त असते आणि त्यामुळे या पदार्थांना उष्णता दिल्यानंतर त्यातील पदार्थ गतिमान होतात आणि ते एकमेकांपासून दूर जाऊ लागतात। तर अशा प्रकारे त्या पदार्थाचं तापमान जे आहे हे तापमान त्या अणूच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असते। तर ज्या वेळेला या पदार्थाला आपण उष्णता देतो त्यावेळेला त्या अणूंच्या गतिज ऊर्जेचं जे प्रमाण आहे, सरासरी गतिज ऊर्जा जी असते त्यावर हे तापमान अवलंबून असते। तर पदार्थामध्ये असणारी ही एकूण स्थितीज व गतिज ऊर्जा म्हणजेच औष्णिक ऊर्जा होय। When the thermal energy of a substance increases, its particles move faster. Thermal energy, औष्णिक ऊर्जा म्हणजेच काय? तर गतिज व स्थितीज ऊर्जा। ज्या वेळेला आपण उष्णता देतो त्यावेळेला ह्या गतिज ऊर्जेचं जे आहे म्हणजेच ते सूक्ष्म कण जे आहे त्यांची गतिज ऊर्जा वाढते आणि त्यामुळे ते सूक्ष्म कण एकमेकांपासून अजून दूर जाऊ लागतात। तर पार्टिकल्स मूव फास्टर आणि मग काय म्हणतो आपण, तर लिक्विड चेंजेस टू गॅस, सॉलिड चेंजेस टू लिक्विड।
भिन्न तापमान असलेले पदार्थ जर औष्णिक संपर्कामध्ये आले तर अधिक तापमानाच्या पदार्थांकडून कमी तापमानाच्या पदार्थाकडे औष्णिक ऊर्जेचे स्थलांतर होते आणि या स्थलांतर होत असलेल्या औष्णिक ऊर्जेला उष्णता असे म्हणतात. या ठिकाणी एक पदार्थ आहे, त्याचं तापमान आहे 45 अंश आणि दुसऱ्या पदार्थाचं तापमान आहे 30 अंश. आता बघा, हे दोन भिन्न तापमान असलेले पदार्थ आहेत. आता काय होणार आहे, तर अधिक तापमानाच्या पदार्थाकडून म्हणजे 45 अंश सेल्सिअस कडून कुठे जाणार आहेत औष्णिक ऊर्जेचं स्थलांतर, 30 अंश तापमान असलेल्या पदार्थाकडे होते. आणि या औष्णिक ऊर्जेला, स्थलांतरित होत असलेल्या औष्णिक ऊर्जेला उष्णता असे म्हणतात. एखादा पदार्थ उष्ण आहे की थंड आहे हे व्यक्त करण्यासाठी आपण जी राशी वापरतो तिला तापमान म्हणतात. तर बघा, उष्णता आणि तापमान यातील फरक. उष्णता म्हणजे काय, तर औष्णिक ऊर्जेचे झालेले स्थलांतर, स्थलांतरित झालेली औष्णिक ऊर्जा म्हणजेच उष्णता. तर पदार्थ उष्ण, किती उष्ण आहे, किती थंड आहे हे आपण जेव्हा ठरवतो त्याला तापमान असे म्हणतात. आणि हे तापमान मोजण्यासाठी तापमापीचा उपयोग केला जातो. वी यूज थर्मोमीटर टू मेजर द टेम्परेचर ऑफ दॅट सबस्टन्स. मग एखादा पदार्थ किती गरम आहे, तर तापमापीमध्ये आपल्याला तापमान, बघा तो जो पारा आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय बघा वर केलेला, या ठिकाणी पारा वर चढलेला नाही. तर अशा प्रकारे हे तापमान आपण बघू शकतो तापमापीच्या सहाय्याने. आता दोन वस्तूंवरील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान असल्यास त्याचे तापमान समान असते. या ठिकाणी मी ए आणि बी ह्या दोन वस्तू घेतल्या. आता या दोन वस्तू एकमेकांच्या जवळ आणल्या, आता एक गरम आहे एक थोडी थंड आहे, एकमेकांच्या जवळ आणल्यानंतर त्या ठिकाणी औष्णिक ऊर्जेचं स्थलांतर झालेलं आहे. आणि काय होतंय बघा, ज्या वेळेला दुसऱ्या चित्रात बघा स्थलांतर होतंय ऊर्जेचं, तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की दोन्ही अणूंची, दोन्ही वस्तूंवरील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान आहे आणि त्यामुळे तापमान आपल्याला समान आढळून येणार आहे. म्हणजेच जेव्हा एखादा गरम पदार्थ आपण थंड पदार्थावर ठेवतो तेव्हा गरम पदार्थातील उष्णता स्थलांतरित होऊन तो गरम पदार्थ सुद्धा काय होतो, थंड होतो. म्हणजेच या ठिकाणी हे काय झालं, औष्णिक ऊर्जेचं स्थलांतर झालं. आणि हे औष्णिक ऊर्जेचं स्थलांतर म्हणजेच उष्णता होईल. द फ्लो ऑफ एनर्जी रिझल्टिंग फ्रॉम अ डिफरन्स इन टेम्परेचर बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड हीट. तर उष्णता मोजण्यासाठी जूल, कॅलरी, अर्ग ही एकके वापरली जातात. तर तापमान जे आहे हे तापमान अंश सेल्सिअस, फॅरनहीट, अंश फॅरनहीट अँड केल्विन या एककामध्ये व्यक्त करतात. तर तापमान ही राशी औष्णिक ऊर्जेच्या स्थलांतराची दिशा आपल्याला दाखवते. प्रारण व अभिसरण हे उष्णता संक्रमणाचे तीन प्रकार आहेत. वहन म्हणजेच काय, तर पदार्थामध्ये उष्णता एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे वाहून नेली जाते आणि त्यामुळे बघा कधी कधी या धातूच्या भांड्यांना पकडण्यासाठी लाकडी हँडल असतो. अभिसरण म्हणजेच काय, तर उष्णता खालून वर आणि वरून खाली अशा प्रवाहाने स्थलांतरित होते, ते झालं अभिसरण. आणि तिसरा प्रकार आहे प्रारण, म्हणजेच माध्यम नसतानाही. या ठिकाणी बघा, इथे
उष्णता आपल्याला या ठिकाणी पण जाणवते आहे, हाताला उष्णता, त्याचे रेडिएशन, म्हणजेच माध्यम नसतानाही उष्णतेचं जे स्थलांतर होतं त्याला प्रारण असे म्हणतात. आपण अप्रकट उष्मा म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. पदार्थाचे अवस्थांतर आपण शिकलेलो आहोत. अवस्थांतर म्हणजे काय? तर स्थायू पदार्थाला उष्णता दिली असता त्याचे द्रव अवस्थेत रूपांतर होते, द्रव पदार्थाला उष्णता दिली तर त्याचे वायू अवस्थेत रूपांतर होते. तर हे जे अवस्थांतर आहे, हे अवस्थांतर होत असताना स्थिर तापमानास पदार्थाकडून उष्णता शोषली जाते किंवा बाहेर टाकली जाते. तर या उष्णतेस अवस्थांतराचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. लॅटंट हीट, काय म्हणतात याला? अप्रकट उष्मा. म्हणजे उष्णता आयदर ऍब्सॉर्ब केली जाते किंवा रिलीज केली जाते. तर अप्रकट उष्मा म्हणजे काय हे आपण आता बघितलं, आणि या अप्रकट उष्म्याचे जे प्रकार आहेत, विशिष्ट वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा तसंच बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा याविषयी अधिक माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत. आता आपण इथेच थांबूया. थँक्यू.